अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलन चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बोहरा मंगल कार्यालय येथे आनंदयात्री परिवारातर्फे आयोजित 800 वर्षाचा मराठी कवितांचा प्रवास उलगडणारी संगीतमय मैफिल खूप मोठ्या रसिक प्रेमींच्या उपस्थितीत पार पडली। या मैफिलीचे सादरीकरण परिवर्तन नाट्य संस्था जळगाव संसाद व या काव्य मैफिलीचे गुंफण रंगकर्मी शंभू पाटील यांनी केली। या कार्यक्रमाचे उद्घाटन जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले, तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मधु पांढरे हे होते। आनंदयात्री परिवाराने आयोजित केलेल्या 3 दिवसीय कार्यक्रमातील पहिला भाग हा आनंदयात्री परिवाराचे सर्व सदस्यांसह जामनेर शहरातील सर्व रसिक प्रेमींच्या उपस्थितीत पार पडला। चला तर मग आपणही या संगीतमय मैफिलीचा आनंद घेऊया। शाल देऊन आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत। चळवळीची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून कळकळीची आम्हा सर्वांची विनंती आहे
सभासदत्व घ्यावं आणि या माध्यमातून अतिशय चांगले कार्यक्रम आपल्याला घेता येतील. परिवर्तन ही संस्था आता अवघ्या महाराष्ट्राला परिचित झाली आहे. परिवर्तन म्हणजे नाविन्य हे समीकरणच आता सगळ्यांना माहीत झालंय. आपल्या विविध आणि दर्जेदार उपक्रमातून परिवर्तन मनामनात पोचते. साहित्य, नाट्य, संगीत, चित्र, शिल्प आणि सांस्कृतिक क्षेत्रात परिवर्तन ही संस्था कार्य करते. पुरुषोत्तम करंडक स्पर्धा सतत 5 वर्ष आयोजित करून स्पर्धा ही फक्त स्पर्धा न राहता त्याचा उत्तम महोत्सव कसा करता येतो याचा पायंडा जणू परिवर्तनने घातला. परिवर्तनने आतापर्यंत 7 दिवसीय अभिवाचन महोत्सव, 7 दिवसीय भावना भावांजली महोत्सव, वाचन प्रेरणा दिनानिमित्त अभिवाचन महोत्सव, यादव खैरनार महोत्सव, वाचन प्रेरणा दिनानिमित्त अभिवाचन महोत्सव, पंडित कुमार गंधर्व संगीत महोत्सव आणि यशवंतराव चव्हाण कला महोत्सव अशा 7 महोत्सवाची वर्षभर रसिकांना मेजवानी दिली. मला वाटतं 7 महोत्सव वर्षभरात करणारी परिवर्तन ही एकमेव संस्था आहे. आणि आता जामनेर महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही 8वं पाऊल टाकले. परिवर्तनचा अपूर्णांक हे नाटक महाराष्ट्रभर गाजलं. आतापर्यंत अवघ्या महाराष्ट्रात अपूर्णांकाचे 45 प्रयोग झाले. तसंच हर्षद पाटील या परिवर्तनच्या युवा रंगकर्मीचं नदी हे एकल नाट्य सध्या अवघ्या महाराष्ट्रात किंबहुना महाराष्ट्राबाहेरही धुमाकूळ घालते. या सर्व कार्यक्रमाबरोबरच परिवर्तन चित्र साक्षरता अभियान, परिवर्तन फिल्म क्लब, व्याख्यानमाला, नाट्य महोत्सव, नाट्य कार्यशाळा असे उपक्रम सातत्याने आम्ही राबवतो. जामनेरामध्ये सुरू झालेल्या या आनंद यात्री सोहळ्याचे उद्घाटन सौभाग्यवती साधनाताई महाजन, परिवर्तन संस्था जळगाव आणि आनंद यात्री संस्थानी म्हणत जामने याचे सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित मान्यवर असे कुटुंबवगैरे, सर्वप्रथम आमच्या या आनंद यात्रेत सहभागी करून घेतल्याबद्दल मी या दोन्ही संस्थांचे मनपूर्वक आभार मानतो. शिक्षक माणूस आहे, तास म्हणतात की 45 मिनिटाचा घेतो. आता सेवानिवृत्त झाल्यामुळे एवढा वेळ नाही घेणार, पण माझं मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि संधी मिळाली म्हणून आपल्या सर्वांच्या पुढे जामनेर शहर, जामनेर तालुका, जामनेर परिसर या संदर्भामधील काही बाबी माझ्या मनोगतातून व्यक्त करायची इच्छा आहे आणि माझ्या व्यक्त करत आहे.
अर्थ माझ्या मनी पडा, विश्वाचा अर्थ माझ्या मनी प्रकाश करा. क्या बात आहे, रोज 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 हे भ्रमरा वा काय, रोज भावरा जो त्याला आपण गुंगा म्हणतो तो गुंजाराव करतो, ज्ञानदेव तो गुंजारा नाही करतो, रोज रोज म्हणतात. आणि तो भावरा म्हणजे बेट्यापर्यंत ना रूपक आहे, त्याला सहा पाय असतात आणि माणसाला पाच विकार आणि एक मन असतं. कसली ताकद आहे किंवा हे पांडुरंग कांती दिव्य, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती हा जो अभंग आहे ना, हा तर तुम्हाला आपल्या वेदांचा जो सार आहे, भारतीय तत्वज्ञानाचा जो सार आहे, भारतीय द्वैत अद्वैताचा जो सार आहे आणि सगुण आणि निर्गुण या दोघांमधला जो फरक आहे ना, तो इतका सुंदर कमी शब्दात चारही वेद वाचून जे करणार नाही एक अभंग वाचून करत. आता आपण तो अभंग कसा फक्त तुम्हाला माहीत नाही, पण इतका सुंदर अभंग आणि हे ज्ञानदेव आणि या ज्ञानदेवाची 14 वर्षाची बैठक होती. इकडे ज्ञानेश्वर आहे तर 14 वर्षाची जी मुरडी तिची दाटीची अभंग, दाती जीव चावली म्हणून काय कुणी बत्ती शोपदली, तुम्ही वा विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. ते ताटीच्या अभंग काय, 14 वर्षाची जी मुरडी हो म्हणतो 1400 वर्षाचा चांगदेव चाल करून येतो तो योगी वाघावर बसून आणि चिमुरडी जेव्हा त्याला दिसते तिच्या समोर साष्टांग नमस्कार घालतो. कसले तिचे कुठे मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, नवलाव घडला वांचे पुत्र प्रसवला, विंचू पाताळाशी जाय शेष त्याचे पाय पाय, माशी व्याली घार झाली आणि मुक्ता हे पाहून हसले. कसलं कुठे मला सांगा, आता हे उलगडून सांगायचं म्हणजे पुन्हा तासाभरातच कार्यक्रम. कसलं कुठ 14 वर्षाची मुलगी असेल इथे, आणि म्हणून हा ज्ञानेश्वर नावाचा संत खऱ्या अर्थाने कवीच. संत आणि चमत्कार नंतर आले, चमत्कारांना आपल्या म्हणजे रामायणात पण चमत्कार नाही आणि महाभारतात पण चमत्कार नाही हे मी तुम्हाला अत्यंत दाव्यानिशी सांगतोय. तसं संतांचे चमत्कार नंतर चिकटले, चमत्कार कसे चिकटतात, आता आमच्या वडिलांनी एक उपमा दिली की अजिंठ्याच्या हाकेला सातपुड्याने साथ दिली. तसं पूर्वी यशवंतराव प्रतिष्ठान आपले मुख्यमंत्री होते आणि चीनने हल्ला केला, निवृत्तीने म्हटलं की तुम्ही या आणि संरक्षण मंत्री वा आणि चीनचा हल्ला पाहता, तेव्हा आपल्या मराठीतल्या वृत्तपत्रात एक टायटल छापलं, हिमालयाने साथ घातली आणि हिमालयाच्या मदतीला सह्याद्री थांबला. हे 300-500 वर्षांनी समजा हा पेपर पडवून सापडला, सगळं जग पुढलं आणि सगळं नष्ट झालं आणि पेपर सापडला. अरे हिमालयाच्या हातीला सह्याद्री धावला म्हणजे तेव्हा सह्याद्री धावून जात होता हिमालयाने आग पाडली. हा चमत्कार नाही आहे, ही शाब्दिक आपण त्याला चमत्काराचं नाव देतो. तर ते ज्ञानदेव वयाच्या 21व्या वर्षी त्यांना असं वाटलं की समाधी घेतली आणि त्या समाधीचा शेवटचा दगड शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या सोबतचे होते. शेवटचा दगड ज्या संतांनी ठेवला त्या संतांनी समाधीचे अभंग लिहिले. कसला सुंदर अभंग आहे, मी तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर समाधीचं वर्णन करणारा इतका सुंदर अभंग पूर्ण संत परंपरेत नाही. तो अभंग ऐकू आणि मग नामदेवांकडे जाऊन तो अभंग सादर करणार आहेत आमचे भूषण गुरु. खरं ते तबल्यापासून माणूस आहे, अप्रतिम तबला, तबला कुठे शिकलाय, घरची परिस्थिती अत्यंत बिकट, वडिलांनी शिकवण्यासाठी परिस्थिती नाही, हा घरातून निघून गेला पंढरपूरच्या वाडवंटात माधुकरी म्हणून मागून राहिला आणि पंढरपूरच्या सकाळी तिथे रोज सकाळी मृदुंग वाजतात तिथे आमचा मृदुंग शिकलेला भूषण गुरु आज मानुभूती इंटरनॅशनल स्कूलला संगीत शिक्षक हे तबला शिकवतो. मुलांना केवढा प्रवास आहे, केवढा स्ट्रगल आहे आणि म्हणून त्याचा आवाज वेगळा आहे, त्याची गाण्याची शैली वेगळी आहे. तबला वाजवताना गाणं गाता येत नाही पण अनेक चमत्कार जसे भूषण करतो तसा हा सुद्धा एक चमत्कार आहे. एक वेगळा स्वर, एक वेगळी आर्थता त्याच्या स्वरात आहे. नामदेवांचा हा समाधी वर्णनाचा अभंग भूषण some more.
विजापूर तेच तीर्थ आहे, तेच क्षेत्र आहे, तोच देव आहे, तोच भाऊ आहे, तोच आहे सगळं. आणि त्यांनी ज्ञानदेवांना पण सांगितलं, त्यांनी नांदेवानी सगळ्या भावंडांनी आणि नामदेवाने पूर्ण तीर्थाटन केलं होतं देशभरात. ते केल्यानंतर नामदेव तिथे कुठे जाण्याची गरज नाही, जगात एकच तीर्थ आहे आणि एकच क्षेत्र आहे, त्याला गेलं की सगळं पावतं आणि ते सिद्धच झालं. Oh,
विठोबा मुळातच तो नाकारला गेलेला, त्यालाच कोणी विचारत नाही त्याच्या बायकोची काय स्थिती असेल. आपल्या देशात आजही बायकांना काही प्रतिष्ठा नाही, त्या तिचोबाची बायको तिला काय कोण विचारेल, पण काय अभंग आहे तिचे, ती सोयराबाई. म्हणजे छोटस तिचं उदाहरण सांगतो, देहास विटाळ म्हणती सकळ आत्मा तो शुद्ध लुप्त. माझा देह असेल मी माझं सावली पण सहज नसेल करत मी नसेल चालत, पण आत्मा तर माझा आणि तुमचा सारखा आहे. आत्मा तो शुद्ध बुद्ध त्याचा मुलगा. बघा ही पद्धत जगात कुठेच नाही देवाशी असा संवाद करण्याची. तो काय म्हणतो, ही नाही आमची ज्ञाती तुझं काय न कळे श्रीपती. अरे हलकी करून टाकली आमची जात, माणूस म्हणून प्रतिष्ठा देत नाही आम्हाला. ही नाही आमची ज्ञाती तुझं काय न कळे श्रीपती. जन्म गेला उष्टे खाता लाजन येई तुझे चित्ता. कुठे पद्धत असेल देवाला अशा पद्धतीने बोलण्याची. आणि ही वारकरी परंपरा इथे श्रेष्ठ आहे, म्हणून ही मराठी कविता श्रेष्ठ आहे. तुकारामाचा भाऊ कान्होबा, तुकाराम हरवलेला आहे आणि कान्होबा त्याला शोधायला बाहेर पडलेला आहे. तुकाराम सापडत नाही, इकडे तिकडे इंद्राणीच्या काठी सगळं शोधत असताना इंद्राणीच्या काठावरती कान्होबाला त्याची खोपडी सापडते आणि त्याच्या लक्षात येते काहीतरी घडलंय. तुका हरवलाय, तुका सापडत नाही आणि तुकोबाची घोंगडी ती पडलेली आहे. ती घोंगडी तो उचलतो, काहीतरी काळं वेळ झालेलं त्याच्या मनात येतं आणि कसं तिरमिरी उठून तो त्या विठ्ठलाच्या मंदिरात जातो आणि त्या विठ्ठलाला म्हणतो, नष्ट्या काळोंड्या खरवड्या नको तुझी मुक्ती, नको तुझे ब्रह्मज्ञान, नको तुझी शक्ती, जळो तुझे ब्रह्मज्ञान.
गणिता हो तिला कोण असेल, तिला विठ्ठल भक्तीचं वेळ लागलं, तिचा काय सुंदर अभंग आहे हर्षदा आपल्याला तो अभंग म्हणून टाकेल अप्रतिम अभंग अप्रतिम विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, हा विष्णुदास नाम्या आणि
हा विष्णुदास नाम्या, त्यांनी स्वतःचं नाव नाम्या ठेवलं नाही, विष्णुदास नाम्या, महाभारत आणि रामायण पहिल्यांदा मराठीत आणणारा संत. कसली लवड, इतकी सुंदर लवड आहे. आणि अनेक लोकांनी ऐकली नसेल मला खात्री आहे, लहानपणी आम्ही रेडिओवर ऐकत होतो त्यामुळे ती आम्हाला आठवते. पण अप्रतिम लवड, या गवळीची भक्ती ही एकीकडे जशी लवड होती ना, अनेक संत आपल्या जवळच आहे. आता सगळी मराठवाडा ही संतांचीच भूमी आणि तुम्ही मराठवाड्याला राहतो ना, त्याच्यामुळे ही पण संतांचीच भूमी मानतो मी. पैठण नाथ काय काय प्रकार केले, पण असं म्हणतात की ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीवरती टीका करून तिच्यात काही दुरुस्त्या पण एकनाथांनी केल्या. पण एकनाथांनी अप्रतिम प्रकार मराठीला दिला तो म्हणजे भारूड. गोष्ट सांगायची आणि त्या गोष्टीतून जनजागृती करायची. अप्रतिम ते भारूड सादर करतील हे आपलेच जागतिक तालुक्याचे दिवस आहेत. सोनाळा गाव ते असं म्हणतात ना काहीतरी, आमचं अक्षय याची दूरकृती फार छान, तो गातो अक्षयजी विचारा प्रत्यक्ष सापडत नाही, त्याची गायकीच वेगळी आहे. आमचे जे सगळे शास्त्रीय संगीतावाले अत्यंत मेहनत करणारे रियाज करणारे लोक आणि ते डिफरंटच कल्चर आहे, डिफरंटच कल्चर आहे. आणि तेच मला भारी वाटतं, त्याचा त्याचा आवाज, त्याची शैली, त्याची ताकद अप्रतिम. इतका नम्र गोड जामदारचा आहे. काय म्हणतोय तुकारामाचा विचार करत नाही, हा दुष्काळ पडलेला खायला नाही, बायका पडून
बरे झाले तेव्हा दिवाळे निघाले परिया दुष्काळे पीडा केली आहे त्याच्या ताकदीचा कोणी कवीच्या का नाहीये त्या तुकारामाला ऐकू आणि आपल्या संत परंपरेला रामराम करून पुढे सरकू सरकारने तुकाराम हे जे काय खतरनाक वाद्य आहे याला माहीत पण लागत नाही या वाद्याच्या
डिप्लोमाकडे लक्ष कमीच येते सर, इकडेच जास्त लक्ष येते सर, त्याच्यामुळे आमचा जरा राग आहे. पण कुणी आहे तुम्ही त्याचं ऐका आणि त्याला साथसंग ढोलकीवर करणारे आमचा मनीष पुन्हा एक अत्यंत हुशार मुलगा, बारावीत त्याला प्रश्न मार्क होते. मी त्याला गमतीत म्हणतो म्हणजे दहावी बारावीची एकत्र केले त्याचे बारावीचे मार्क भरत नाही इतके मार्क. आता आपल्या विद्यापीठाचाच फूड टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग करतोय, एक डिप्लोमा आणि एक इंजिनिअरिंग यांची चुगल होती. पण आता वर कोण हा डिप्लोमा जर बरा आहे का आपलं हा मनीषी आणि दुग्धभूषण आपण ती अनुभव भिडे ना.
दुसरी लावणी अशी जगदीश किंवा नावाचं एक थोर कवी आपल्याकडे त्यांच्या रचना आणि सिनेगी त्यांची लावणी
संत तंत यानंतर एक परंपरा उतरली ती पंत परंपरा. त्या पंत परंपरेमध्ये रचनेचे अनेक प्रकार झाले, विविध प्रकारचे प्रकार झाले, पण बोरोपंतांची केकावली हा त्यातला काही अतिशय अप्रतिम प्रकार आहे. त्या केकावलीच्या दोन ओळी आहेत, म्हणजे संत पंत तंत ही जी परंपरा आपण ऐकून आहोत लहानपणापासून, ती कविता विड्याला बोरोपंतांची केकावली. संगीत नाटकाचा प्रभाव म्हणून आपल्याकडे सिनेमात गाणी आली.
नाहीतर जगभरातल्या सिनेमात कुठेच गाणी नसतात. भारत हा एकमेव अपवाद आहे की ज्या सिनेमात गाणी असतात आणि त्याचं श्रेय मराठी रंगभूमी संगीतन त्यांची कॉपी त्यांची कॉपी केली. नाहीतर विचार करत नाही कोणी गाणी मुलगी भेटत आहेत सगळं करायचं सोडून गाणी म्हणतात ते पटत का मला सवय झाली येते की हिरो हिरोईन भेटतात गाणीच म्हणतात. बाकी हा जो प्रकार होता ना हा संगीत नाटकाचा परिणाम आहे आणि ती पदं परंपरा काय सुंदर त्यातलं एक अप्रतिम पद श्रद्धा मॅम त्याला एक कडवं त्याचं घेऊन कारण ते खूप मोठे मोठे असतात पण अप्रतिम गायकी आणि त्याची शैली
ऐसा का वचन मनुजसी ऐसा हे आंगलम भूमि भय बीता रे अबला माझी माता रे कथिल अवस्थी सा आकारे जो एक आचन ने तुझ प्यारा सागरा प्राण तळवला काय प्रतीक या माणसाची रचना होती कि ते अगस्ती विषयी तू सागर दिलेला त्या कथेचा तो कालकीय नावाचा मोठा असून जो समुद्राकरता सगळ्या देवांनी विनंती केली की त्या कालकीला शोधायचं आहे अगस्ती ऋषींना विनंती केली अगस्ती ऋषींनी आखा समुद्र दिला त्या अगस्ती ऋषींच्या
तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.